नमस्कार मित्रांनो, मंजूस क्रिएशन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण गुजराती कढी एकदम सोप्या पद्धतीने कशी करायची ते पाहणार आहोत। चला तर मग आता आपण याच्या कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे मीडियम साइजच्या 2 वाट्या दही घेतलेला आहे। हे दही हे एकदम सपक दही आहे, यासाठी जास्त आंबट दह्याचा वापर नाही करायचा। आता त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ ऐड करणार आहे। जास्त पण जर बेसन तुम्ही पीठ ऐड केलं तर आपली कढी खूप घट्ट होते, त्यामुळं कढी ही मीडियम पातळ जर असेल तरच टेस्टला छान लागते। या पद्धतीने आपण व्यवस्थित जे बेसन टाकलेलं आहे त्याच्या गाठी न होऊ देता व्यवस्थित असं हे एकत्रित करून घेणार आहोत। आता त्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत। 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे मी। तुम्हाला कढी किती प्रमाणात घट्ट आणि पातळ पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही याचं पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। त्यानंतर एका पातेल्यामध्ये मी इथे 1 चमचा तूप घेत आहे। यासाठी शक्यतो कढी करताना तुपाचाच वापर करायचा, जेणेकरून आपल्या कढीला खूप छान अशी टेस्ट येते। त्यामध्ये फक्त जिरे टाकलेले आहेत मी थोडंसं 1/2 चमचा, आणि लवंग आणि मिरे टाकलेले आहेत थोडेसे 3-4, आणि 3-4 लसूण पाकळ्या आणि छोटासा आल्याचा तुकडा, याची अद्रक लसणाची पेस्ट करून टाकलेली आहे। अद्रक लसूण आपलं व्यवस्थित तळल्यानंतर आपण जे ताक करून घेतलं होतं ते ताक आता आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे। याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, आपल्याला ज्या पद्धतीने पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घट्ट किंवा पातळ करू शकता। मला थोडंसं घट्ट वाटलं त्यामुळे मी आणखी थोडंसं 1 कप थोडंसं पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ 1-1.5 चमचा यामध्ये ॲड केलेला आहे। यामध्ये आपण हळद किंवा कुठल्याही प्रकारचा तिखटाचा वापर करणार नाही। मध्ये चवीपुरती मी फक्त थोडीशी साखर ॲड करणार आहे। 1.5 चमचा यामध्ये मी साखर ॲड केलेली आहे। या पद्धतीची अशी आंबट गोड आपली कढी खूप सुंदर लागते टेस्टला। साखर एकदा पूर्ण व्यवस्थित अशी मिक्स करून घेतल्यानंतर आपण याला उकळी येईपर्यंत छान असं व्यवस्थित उकळून घेणार आहोत। आपल्या कढीला छान अशी उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। ही कढी टेस्टला खूपच अप्रतिम लागते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, आणि त्यासमोरील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। आपली कढी छान उकळल्यानंतर गॅस बंद करून आता आपण त्यामध्ये कोथिंबीर ॲड करणार आहोत। कोथिंबीर ॲड केल्यानंतर याला एकदा व्यवस्थित असं छान असं आपण हलवून घेणार आहोत, जेणेकरून कोथिंबीर शेवटी ॲड करायची, जेणेकरून छान अशी ग्रीन ही कोथिंबीर दिसते। सर्विंग बाउलमध्ये आपण ही कढी मस्तपैकी काढून घेऊयात। ही कढी आपण भातासोबत, चपातीसोबत, कशासोबत पण ट्राय करू शकतो। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।